केज तालुक्यातील पिके करपल्याने शेतकरी हैरान झाला आहे। या वर्षी पावसाळा जोरदार नसल्याने व सुरुवातीस पेरण्या योग्य झाल्याने कसे बसे शेतकरी राजांनी पेरणी करून घेतली। पिके चांगली आली, पण ज्या वेळेस पिकांना पाण्याची गरज होती त्या वेळेस पाऊसच पडला नाही व पिके करपून गेली। पिकांनी माना टाकल्या, शेतकऱ्यांनी केलेला खर्च पावसाअभावी शेतकरी हतबल झाला आहे, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे। निसर्गाने साथ नाही दिली, पण सरकारनेही केज तालुका पीक विम्यापासून वंचित ठेवला आहे। यामुळे शेतकरी निराश होऊन धरणी मातेच्या कुशीत बसून घाय कुतीला आला आहे। पाहुयात केज तालुक्यातील शेतकऱ्यांची सरकारला शहरातील काय मागणी आहे। लोंढे वस्ती शिवारातील काही शेतकऱ्यांचे निसर्गाच्या अवकृपेमुळे असे पीक वायाला गेलेले आहे व जात आहे। याकडे संपूर्ण शासनाचे पण दुर्लक्ष असल्याने यांना विमा वगैरे काही अनुदान काही भेटू शकत नाही। हे सगळं केज तालुका केज शहर हे विम्यातून व अनुदानातून वगळलं गेलेलं आहे। पाहुयात आपण शेतकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया व या शेत आज आम्ही के शहरातील लोंढे वस्ती येथे लोंढ्यांच्या शेतात आलेलो आहोत। सोयाबीनची पहा ही परिस्थिती काय आहे, पाहुयात या शेतकऱ्यांचे मत काय आहे। काय नाव आहे बाबा तुमचं? भारत निवृत्ती लोंढे। काय किती क्षेत्र तुमचं? क्षेत्र 9 एकर। 9 एकर। ही सगळी सोयाबीनची परिस्थिती अशीच आहे का? सगळी अशीच। काय तुमचं काय मत आहे ह्याच्यावर? आम्हाला विमा नाही, अनुदान नाही, काहीच नाही अजून। काय शासनाने मंजूर केला का नाही केला? कुठं वगळलं म्हणतात, वगळलं म्हणते। तुम्हाला भेटायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? हो सगळं तुमच्या इथल्या शिवारातल्या शेताची अशीच परिस्थिती आहे का? अशीच। आणि के शहर ह्याच्यातून वगळलं गेलंय? विम्यातून वगळलं गेलं। काय बघा ह्यांच्या हातामध्ये हे सोयाबीन उपटिलेलं, काय परिस्थिती आहे। फक्त पावसाअभावी ह्या सोयाबीनची परिस्थिती आहे। काय काय पिकं आहे तुमच्या शेतामध्ये? काय कापूस आणि सोयाबीन। कापूस आणि सोयाबीन, सर्व काही हीच परिस्थिती आहे। काय अनुदान भेटायलाच पाहिजे, विमा भेटायलाच पाहिजे असं तुमचं मत आहे? भेटायलाच पाहिजे, अनुदान कमी आहे, विमा तरी जास्त आहे ना। बर, कमीत कमी निसर्गानं नेलं तरी शासनानं तरी जागवा असं तुमचं मत आहे का? शासन बी न्याय लागलंय। हां शासनानं तरी आधार द्यावा ना, द्यायला पाहिजे ना। बरं।